नमस्कार, मी प्रिया काळे, तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दिनांक 27 रोजी निघणार आहे. चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही तासांवर आल्याने शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीये दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. परंतु यावर्षी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे ही मिरवणूक 27 मे रोजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार शनिवारी शहरातून भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता नरगुनकर भावे चौकात शिवरायांच्या पालखीचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक अवघ्या काही तासांवर आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेसाठी आज पोलिसांनी शहरात पथसंचलन केले. चन्नम्मा सर्कल, गणपत गल्ली, खडे बाजार, मारुती गल्ली व रामदेव गल्ली या चित्ररथ मिरवणूक मार्गावर पथसंचलन करण्यात आले असून पोलीस प्रशासनातर्फे चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. या योजना फक्त बीपीएल रेशन कार्ड धारकांनाच मिळणार असल्याची अफवा राज्यभरात पसरली आहे. त्यामुळे बीपीएल कार्ड बनवून घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणाऱ्यांची संख्या मागील आठवडाभरापासून वाढली आहे. परंतु नव्या कार्डांसाठी अर्ज स्वीकृती करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा खात्याने दिले आहे. नरेगा आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नरेगा योजनेतील कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य अमृत अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत कामगारांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. दरम्यान 22 मे पासून या आरोग्य तपासणी मोहिमेला प्रारंभ झाला असून 2 लाखाहून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षीप्रमाणे श्री शिवजयंती मिरवणुकीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या सहकार्याने सजीव देखावे दाखल करण्यासाठी मंडळासाठी यंदा देखील मोफत रंगभूषा करून देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. आजच्या वडगाव भागातील चित्ररथ मिरवणूक चित्ररथामधील शिवकालीन पात्रांची रंगभूषा करण्यात आली. मर्द मराठ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी बेळगावातील जगप्रसिद्ध चित्ररथ मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडण्याकरिता यंदा शनिवारी दिनांक 27 मे रोजी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि जल्लोषात निघणाऱ्या या मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रण बेळगाव वासीय तसेच परगावच्या शिवप्रेमींसाठी मोबाईल मध्ये सहज पाहता यावे याकरिता आम्ही तरुण भारत सोशल मीडिया तर्फे घेऊन येत आहोत शिवजयंती मिरवणूक 2023 लाइव्ह. तरुण भारत न्यूजच्या युट्यूब चॅनलवर नोटिफिकेशन मिळवण्याकरिता आजच आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. कडोली तालुका बेळगाव येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराचा कलशारोहण व भरमदेव मंदिराची वास्तुशांती असा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देवस्थान पंच कमिटीने या मंदिराचे काम केलेल्या कारागिरांचा श्रीफळ संपूर्ण पोशाख व पुष्प देऊन सन्मान केला. या सन्मानाने कामगारही भारावून गेले होते. निप्पाणी चिकोडी मार्गावर थांबलेल्या टेम्पोला दुचाकीची धडक बसून
दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. शांतीनाथ महादेव मुतकुडे असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे. या अपघातानंतर नागरिकांनी शांतीनाथ यांना निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोणत्याही खात्यात अधिकाऱ्यांची थेट सरकारच्या वतीने कंत्राट पद्धतीने नियुक्ती करता येत नाही व सेवा कार्यकाळ वाढवून देता येत नाही. मात्र कर्नाटक उद्योजकता विकास केंद्र अर्थात सिडॉक धारवाड येथील संचालकांच्या संमतीने याच खात्यातील जिल्हा उपसंचालकांची सेवा मिळाल्यानंतर संस्थेच्या अटी व नियमांच्या अधीन राहून ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागात कंत्राटी तत्वावर बेकायदा नियुक्ती करण्यात आली असल्याचा अजब प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. उन्हाळ्यात दूधगंगा नदी वारंवार कोरडी पडली होती, त्यामुळे जनावरे व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून वेळोवेळी पाणी सोडल्याने जनवाड, सदलगा, शमनेवाडी, मलिकवाड, एकसंबा आदी गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदीत पाणी सोडल्याबद्दल महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंते सुर्वे व कार्यकारी अभियंते बांदिवडेकर यांचा आमदार प्रकाश हुक्केरी व कार्यकर्त्यांनी नुकताच सत्कार केला. कोरोना सारख्या भयंकर महामारीनंतर लगेचच लंपीच्या रोगाचा शिरकाव झाला होता, त्यामुळे बळीराजा त्रस्त झाला होता. यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. आर्थिकदृष्ट्या मदत करणारी जनावरे दगावल्याने शेतकरी मदतीची मागणी करत होते. याची दखल घेऊन आर्थिक मदत देण्यात आल्यामुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.